आता एक धक्कादायक बातमी आहे. अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगचा प्रकार समोर आलाय. आंतरजातीय लग्नाला घरच्यांचा विरोध असताना देखील विवाह करणाऱ्या मुलीला आणि जावयाला जाळण्याचा प्रयत्न मुलीच्या काका आणि मामांनी केलाय. गंभीरपणे भाजलेल्या मुलीचा मृत्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निगोज येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली आहे, तर तिचे वडील फरार आहेत. मृत्यू पावलेल्या मुलीचं नाव रुक्मिणी रणसिंग असं आहे, तर गंभीर भाजलेल्या मुलाचं नाव मंगेश रणसिंग असं आहे. या दोघांचा 6 महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. हा विवाह रुक्मिणीच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. रागवलेल्या रुक्मिणीच्या कुटुंबियांनी दोघांनाही जाळण्याचा प्रयत्न केला, यात रुक्मिणीचा मृत्यू झाला आहे. 30 तारखेला माझ्या वहिनीला त्यांनी घरी बोलावलं. घरी बोलावल्यानंतर यात्रा आहे ना आमच्या इकडची, त्यामुळे घरी बोलवलं. तिला वाटलं यात्रेला बोलवलं, पण नंतर तिसऱ्याला घरी बोलवून त्यांनी तिला मारहाण सुरू केली. ती बोलली की तिला नवऱ्याच्या घरी जायचं नाही म्हटलं. मग त्यांनी तिला घरी दाबून ठेवलं. तिला की घरी येणार होतं, पण तिला दाबून ठेवलं. मग माझ्या भावाला संध्याकाळी फोन केला, रात्री 2 वाजता. 2 वाजता फोन केला तर ती म्हणतो की तू मला घ्यायला घरी या, तिकडं मला खूप मारत होते, मला टॉर्चर करत होते घरचे. तू माझा भाऊ सकाळी घरी गेला त्यांच्या. मग सकाळी घरी गेला 8 वाजता, तर मग त्यांनी दरवाजा बंद करून ठेवला होता. त्यांनी दरवाजा खोलला नाही. मग त्याच्यानंतर मग माझ्या भावाने त्याला धरलं, घरी घरात घेतलं. कारण त्यांची तेव्हा माणसं नव्हती आलं ना पहिल्यांदा संग. त्यांच्या घरी कोण नव्हतं, आई वडील ते होते, पण त्याचे नातेवाईक सगळे बाहेर होते ना. त्यानंतर मग नातेवाईक सर्व तिथे जमा झाले आणि त्याला घरात घेतलं. पुन्हा पहिल्यांदा मारलं, नंतर मग बांधून ठेवलं आणि पेट्रोलने ओतून त्यांना मारून टाकलं.